विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण समानतेचे गुणधर्म वापरून एकचल समीकरणे कशी सोडवतात ते अभ्यासले आहे. आज आपण समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवतात त्याचा अभ्यास करणार आहोत. दैनंदिन जीवनातील शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी समीकरणाचा उपयोग करतात. शाब्दिक उदाहरणे सोडवताना जी बाब शोधायची आहे त्याबद्दल चल वापरतात. दिलेल्या माहितीला चलाच्या साह्याने गणिती रूप देऊन समीकरण तयार करतात व त्या समीकरणातील चलाची किंमत काढतात. आता आपण यावर आधारित एक शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. आईचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6 जास्त आहे तर आईचे वय 36 वर्ष असेल तर मुलाचे वय किती. समजा मुलाचे वय 1 वर्ष मानू, म्हणून आईचे वय 2x + 6 वर्ष होईल. आता उदाहरणातील अटीनुसार समीकरण 2x + 6 = 36 आणि म्हणून 2x + 6 = 36 - 6 समानतेचा वजाबाकी गुणधर्म वापरून, म्हणून 2x = 30 म्हणून 2x/2 = 30/2 समानतेचा भागाकार गुणधर्म वापरून, म्हणून x = 15 तर मुलाचे वय 15 वर्ष आहे. आता उदाहरण क्रमांक 2. एका त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाचे गुणोत्तर 2 + 3 = 4 आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनांच्या मापातील फरक किती. त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 2x, 3x, 4x आहेत असे मानू. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाची बेरीज 180 असते, म्हणून समीकरण 2x + 3x + 4x = 180 आणि म्हणून 9x = 180 आणि म्हणून 9x/9 = 180/9 समानतेचा भागाकार गुणधर्म वापरून आणि म्हणून 1x = 20 सर्वात लहान कोणाचे माप 2x = 2x × 20 = 40. आता सर्वात मोठ्या कोणाचे माप 4x = 4×20 = 80. कोणाच्या मापातील फरक 80 - 40 = 40 म्हणून कोणाच्या मापातील फरक 40 आहे.